मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला जरी 2 महिन्याचा वेळ दिला असला तरी मराठा समाजाची ही धगधगती आग जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात अद्यापही शांत झालेली दिसत नाही। कारण मराठ्यांना मराठा जो आहे तो पेटून उठलेला आहे। कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज जो आहे तो ठाम आहे। मी सध्या इंदापूर तालुक्यातील आणि हे रॅली आपण पाहतोय, हा समाज आपण पाहतोय की जो समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो आहे तो आजही तितक्याच दहाट्यानं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण जरी मागे घेतलं असलं आणि साखळी उपोषण जरी पुढे यापुढे सुरू राहणार असलं तरी देखील हे जे मराठे आहेत ते सरकारच्या विरोधात तेवढेच आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळं सरकारला यापुढे 2 महिन्याचा कालावधी पूर्ण केल्यानंतर कुठेही पळवाट काढता येणार नाही, नाहीतर हा जो मॉब आहे, हा जो मराठा आहे तो मुंबईचं नाक दाबल्याशिवाय राहणार नाही। ही मनोज जरांगे पाटील यांची जी घोषणा आहे किंवा मनोज जरांगे पाटील सरकारला दिला जो आदेश आहे तो मात्र सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी कांदळगावमध्ये जे आमरण उपोषणाला बसलेले युवक होते ते आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तुम्ही जवळपास 5 ते 6 दिवस आमरण उपोषण केलं, साखळी उपोषण तुम्ही जवळपास 22 ते 25 दिवस तुम्ही या ठिकाणी करताय, सरकारने पुन्हा वेळ मागितलाय, सरकारवर विश्वास आहे का? हा प्रश्न सरकारचा नाहीच आहे मुळात। आमचा विश्वास सरकार राज्यकर्ते यांच्यावरती नाही, आम्ही फक्त आता आमचे अखंड महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत म्हणून मनोजदादा जरांगे यांना बघतोय, आमचा विश्वास फक्त त्या एकट्या व्यक्तीच्या सपाटीशी आहे। त्या व्यक्तीने जर सांगितलं त्याच्या एका शब्दावरती आम्ही आमचं उपोषण काल आमरण 6 दिवस गेले, 6 दिवस आम्ही आमरण उपोषण करत होतो, त्यांच्या एका शब्दावरती आम्ही उपोषण मागे घेतलं। आणि हे मशाल मोर्चा काढण्याचं आमचं कारण एवढंच आहे की आम्हाला सरकारला दाखवून द्यायचं आहे की आम्ही जरी मशाल आज उपोषण थांबवलं असेल, आम्ही जरी आज शांत झालो असलो तरी आम्ही संपलेलो नाही किंवा आम्ही हे विषय सोडून दिलेला नाही। आम्ही तुम्ही 2 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे, आम्ही 2 महिने अतिशय शांततेचंच राहणार आहोत, आम्ही प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं वागणार नाही। पण सरकारला मला एवढंच दाखवून द्यायचं आहे की हे ज्या मशाली पेटलेल्या आहेत ह्या मशालीची जी धग आहे ती धग तशाच प्रकारची धग आम्ही प्रत्येक मराठ्यामध्ये जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ती धग जी आहे ती आम्ही धगधगत ठेवण्याचं काम या मशाल मोर्चाच्या माध्यमातून म्हणा अजून कुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 महिने आम्ही करत राहणार आहोत आणि आम्ही शांत बसणार नाही। खरं तर सरकारला हा गर्भित इशारा समजावा लागेल। काही महिला आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत, तुम्ही देखील आज या मशाल मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील झालात, काय नेमका सरकारला इशारा आहे, काय समजावं सरकारने? सरकारने समजून घ्यावं की पुढील भविष्यासाठी महत्त्वाचं आहे आरक्षण। काय गरज का वाटते नेमकी तुम्हाला? आमच्या मुलांना पण हक्क मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे, सगळ्या जाती धर्मांच्या मुलांना आरक्षण आहे, मग आमच्या मुलांना का नाही आरक्षण? आमच्या मुलांना पण आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे। आमच्या मुलांचा हक्क आहे आणि आमच्या मुलांनाही ते आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे। काय एकंदरीत ही परिस्थिती बघितली तुम्हाला काय वाटतं, सरकार वेळ काढूपणा करतंय कुठेतरी, मराठा आक्रमक होतोय मात्र सरकार सातत्यानं वेळ मागून घेतोय की अद्यापही हवे तितक्या नोंदी सापडल्या नाहीत, आणखीन गरज आहे? वेळ नाही मागितला पाहिजे आणि मुलांनी शिक्षण होऊन सुद्धा कितीतरी टक्के मार्क पडून घरी बसले ते त्यांना पाहिजे होतं ना आरक्षण, मागच मिळलेलं पाहिजे होतं आरक्षण, पण आता तो आता तरी द्यायला पाहिजे लवकरात लवकर। खरं तर या मराठ्यांच्या संतप्त भावना आहेत, इतरही काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे या सर्व लढ्यामध्ये त्या देखील पुढाकार घेत आहेत, का गरज वाटते तुम्हाला आरक्षणाची? आरक्षण मिळालेच पाहिजे, 50% आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, आम्ही 1 महिना झाला झटतोय तरी आरक्षण मिळालं नाही। काय मिळालं पाहिजे नेमकं? काय मिळालं पाहिजे? आमच्या लेकरा बाळांची सोय झाली पाहिजे, आमच्या लेकरा बाळांना काही किती जरी मार्क असली तरी लेकरा बाळांची म्हणजे त्यांना मोर जाताच येत नाही। पूर्वी सरकारने वेळ घेतला मनोज जरांगे पाटील यांकडून, सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरचा वेळ दिला, पुन्हा सरकारने आता वेळ मागितलाय, मग हे किती दिवस चालणार? ही आता 2 महिन्याचा वेळ मागितलाय, पण 2 महिने जर नाही आरक्षण दिलं तर मनोज जरांगे पाटील काहीही करल्याशिवाय राहणार नाही। ही आमची सगळ्यांची इच्छा आहे, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे। तर संतप्त भावना ज्या आहेत ते या ठिकाणी महिलांच्या आहेत की
कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे. दोन महिन्याचा वेळ जो आहे तो सरकारने घेतलेला आहे. मनोज जनांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, जर आरक्षण देणार नसेल तर मुंबईचं नाक दाबल्याशिवाय मी राहणार नाही असं अल्टिमेटम सरकारला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकार यापुढे नेमकी काय भूमिका घेते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. इतरही काही मंडळी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांनाही या ठिकाणी विचारणार आहोत. खरंतर सरकारने पुन्हा वेळ मागितलेला आहे. आता तरी या वेळामध्ये सरकार तुम्हाला आरक्षण देईल का, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? देईल का हा प्रश्न आमच्यासाठी नाही आहे. आम्ही ते घेणार आहे. सरकारने देऊ किंवा नाही घेऊ, आम्ही जो अल्टिमेट दिला आहे हा शेवटचा अल्टिमेट आहे. जर या अल्टिमेटमच्या आज जर सरकारने जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही ते आरक्षण घेणार आहे. दिशा काय असणार पुढच्या आंदोलनाची तालुक्यात, कारण तुम्ही सर्व लोक त्यामध्ये पुढाकाराने काम करतात? दिशा जे जरांगे पाटील जे सांगतील आम्हाला, जे आमचं दैवत आदेश देईल त्या आदेशाला आम्ही पालन करणार. जरांगे पाटलांनी समजा आम्हाला आदेश दिला की बलिदान द्यायचं आहे तर माझ्यासारखे लाखो युवक आरक्षणासाठी बलिदान देतील. मग याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. सरकारने अनेक बळी घेतलेले आहेत, यापुढे जरी सरकारला बळे पाहिजे असतील तर आम्ही द्यायला तयार आहोत अशा थेट संतप्त भावना जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सरकारने कुठेही वेळ काढोपणा करू नये. जो काही अवधी घेतला आहे त्या अवधीमध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या नोंदी ज्या आहेत ते तुम्ही तपासा आणि त्या पद्धतीनं सरसकट मराठा समाजाला जो आहे तो कुणबीचा दाखला तुम्ही द्या. जर यापुढे तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न कराल तर आरक्षण कसं घ्यायचं ते आम्ही तुमच्या मानकुटीवरती बसून घेऊ, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा गर्भित इशारा जो आहे तो या ठिकाणी या कांदलगावमधील शेकडो महिला असतील पुरुष असतील त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. देवराकुंडे न्यूज 8 महाराष्ट्र, इंदापूर.